नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आपली ताकद आपली शक्ती ही दाखवून द्यायची आहे सगळ्या महाराष्ट्राला ही शक्ती दाखवून द्यायची आहे एक शेर आहे शहर का तब्दील होणा शहर का तब्दील होना शाद रहना और उदास रौनके जितनी याहा है और तो के दम्स है या शहरामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये ही जे जे काही दिसतंय चांगलं हे जी काही उजळ उज़ा, उजळावट दिसते हे जो काही प्रकाश दिसतोय हा सगळा आपल्या सगळ्या महिलांमुळे आहे आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात की स्त्रीलाचं भक्ती स्त्रीलाचं ज्ञान तिलाच बुद्धी शहाणपणं तिच्यानेचं हलती वाटे संपूर्ण संसारचक्रे म्हणजे पुरुषाचे काहीच नाही ऐसे म्हणणे नो हे काही सहज समाजाची रचनाचीही विशद करुणी सांगितली स्त्री ही तिच्या अंगभूत गुणांमुळे सर्वश्रेष्ठ आहे तिच्या अंगी अनेक गुण आहेत याचा अर्थ पुरुषांचं काहीही योगदान नाही असं आम्ही म्हणत नाही माझे पुरुष बांधव या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना कदाचित राग येईल ते कदाचित रुसतील पण बांधवांनो तुमचंही योगदान आहे पण हे मान्य करा की तिच्या नैसर्गिक गुणांमुळे तिच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ही आमची महिला बघणी ही स्त्री काकण बरका होईना सरस आहे हे मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे या देशातले या राज्यातले राज्यकर्ते हे दुर्दैवाने हे मान्य करायला तयार नाहीत आज देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला जातोय पण आईला कुठल्याही प्रकारचा दर्जा कुठल्याही प्रकारचा मान सन्मान या राज्यामध्ये या देशामध्ये मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे या संदर्भात एक शेर आहे एक ही खोप मुझे शामो शहर लगता आहे ही खोप मुझे शामो शहर लगता आहे जान आफत में हे खतरे में शहर लगता आहे एक ही खौफ मुझे शामो शहर लगता है जान आफत में है खतरे में शहर लगता है शेर आए मुकाबिल, मुकाबिल में तो कोई बात नहीं शेर आए मुकाबिल में तो कोई बात नहीं गाय पीछे से गुजर जाए तो डर लगता है उद्या चुकून समजा आम्ही आमच्या घरच्या गायीला जरी नुसतं दही दही म्हटलं जरास बाजूला हो म्हटलं तरीही कदाचित आपल्यावर गुन्हे दाखल होतील इतकी प्रचंड भीती दहशत आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जातं आज आम्ही शेतकरी बांधवांच्यासाठी त्या ठिकाणी लढतोय महिलांच्या सुरक्षेसाठी लढतोय आता या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला उशीर झाला मी क्षमा मागते आपल्या सगळ्यांची पण उशीर का झाला कारण बुलढाण्यामध्ये महामहीम राज्यपाल आलेले आहेत आणि आम्ही सगळ्या भगिनींनी आदरणीय सुष्माताई असतील रोहिणी असतील हेमलता ताई असतील आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी राज्यपालांची वेळ मागितली होती की महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय आम्हाला फक्त तुमचे दोन मिनटं द्या आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे बोलायची आहे बो, कारण या राज्यातलं सरकार हे महिलांना सुरक्षा पुरवण्यामध्ये असमर्थ आहे किमान आता महामहीम राज्यपाल आपण तरी याच्यामध्ये लक्ष घाला यासाठी आम्हाला त्यांना भेटायचं होतं या राज्यामध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी हवालदिल झालाय आज सोयाबीन कपाशीचे भाव त्या ठिकाणी गडगडलेले आहेत आत्महत्यांचं प्रमाण आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला महामहिम मा, राज्यपालांना भेटायचं होतं दोन मिनिटाची वेळ मागितली होती पण तब्बल दीड तास त्या ठिकाणी वाट पाहिली हो आम्ही आम्हाला वेळ मिळाली नाही आज या देशातल्या राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा हा बळीराजा रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय साधं बुलढाणा जिल्ह्यातलं उदाहरण सांगेल ताई बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दोन हजार तेवीसची जर आकडेवारी पाहिली तर तीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दोन हजार चोवीसची जर आकडेवारी पाहिली तर आजपर्यंत एकशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आज शेतीमध्ये ऐंशी टक्के काम आमची शेतकरी महिला बघिणी करते आज तिच्या घरामध्ये तिचं कुंकू पुसलं जातं तिच्या काय भावना असतील काय वेदना असतील याच्याशी आज राज्य शासनाला काही घेणं देणं नाही फक्त यांना मताचं राजकारण करायचंय एकीकडे सांगितलं जातं आम्ही शेतमालाला भाव देऊ आजही सोयाबीनचे भाव पंचेचाळीसशेच्या वर जायला तयार नाहीत आणि हे सांगतायत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे कसा विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवायचा आम्ही या राज्यकर्त्यांवर आज आम्चा आम्चा ही परिस्थिती प्रचंड गंभीर आहे आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये आमचा बळीराजा हा झुंजतोय आणि आमचं म्हणणं आमचं गाणं ऐकून घ्यायला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही काही महिन्या काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सुद्धा महिलांचं म्हणणं नाकारलं ऐकणं नाकारलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निवेदन द्यायचं होतं शेतकऱ्यांची बाजू मांडायची होती महिलांच्या सुरक्षेची बाजू मांडायची होती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते साधं गाराणंही कोणाचं ऐकून घेतलं नाही आज रा मा, माननीय राज्यपालांनी सुद्धा महामहीम राज्यपालांनी सुद्धा आम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही या देशामध्ये राज्यामध्ये आणि बुलढाण्यातही मोठ्या प्रमाणामध्ये केवळ आमचा आवाज दडपला जातोय केवळ आम्हाला दाबण्याचं काम केलं आहे आम्हाला त्या ठिकाणी दहशत माजवण्याचं काम या ठिकाणी गुंडशाही प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या ठिकाणी बुलढाण्यामध्येही आहे आणि हे कदापिही सहन केल्या जाणार नाही एक लक्षात घ्या ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा पर वारसा लाभलेला आहे ला ज्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची प्रचंड मोठी पवित्र अशी परंपरा लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अवमान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये मुलींवर शाळकरी मुलींवर अत्याचार केले जातात बदलापूर असेल पुणे असेल आज सकाळीसुद्धा सामूहिक अत्याचाराची घटना घडली प्रचंड मोठी दयनीय अवस्था आहे काय बोलावं ते सुचत नाही आज नवरात्री घटस्थापना या पर्वावर आपण बोलतो आहे आणि या प्रसंगामध्ये बोलत असताना आज हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यामध्ये अपयशी आहे सपशेल अपयशी ठरलं आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यालाच स्वतःला स्वीकारावी लागणार आहे यांच्या भरोश्यावर राहून काही शक्य नाही आपल्याला आपल्या अंगामध्ये आता दुर्गा आणावी लागणार आहे चंडिका आणावी लागणार आहे मर्दिनी आणावी लागणार आहे आणि आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागणार आहे त्याशिवाय काहीही शक्य नाही कारण यांच्यामध्ये ती धमक नाही यांच्या मनगटामध्ये ते बळ नाही आपली सुरक्षा आणि आपल्या हिमतीच्या जोरावर आपल्याला त्या ठिकाणी स्वतःलाच उभं करायचं आहे ताई आपल्याला सांगू इच्छिते बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशत पसरवण्याचं काम सुरू आहे भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे पण आमच्या महिला भगिनी कोणालाच घाबरत नाही मला अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा कोणीही कुठल्याही दहशतीला कुठल्याही दादाच्या धमकीला आमची एकही एक बाई घाबरत नाही एकही एक महिला घाबरत नाही आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड अभिमान आहे आमच्या बचतगड प्रदर्शनीचे पोस्टर ताई फाडण्यात ता आले बचतगड प्रदर्शनीचे पोस्टर फाडले अरे ते कापडाचे पोस्टर तुम्ही फाडसाल पण या जनसामान्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रतिमा तुम्ही कुठून फाडणार आहात कशा फाडणार त्या तुम्ही फाडू शकत नाही आज आमच्या भगिणींना निरोप पाठवण्यात आले कार्यक्रमाला जाऊ नका तो कार्यक्रम बचत गटाचा आपला नाहीये तो कार्यक्रम राजकीय पक्षाचा आहे त्या कार्यक्रमाला जाऊ नका मला अभिमान आहे माझ्या भगिनींचा ज्यांनी तोंडावर उत्तर दिलं कार्यक्रम आमचा आहे आम्हाला त्या ठिकाणी रोजगार रोजगार मिळतोय आम्ही कार्यक्रमाला जाणार ही धमक ही ताकद आज इथल्या बुलढाण्यातल्या आमच्या महिला भगिनीच्या शब्दामध्ये आहे मनगटामध्ये आहे ती कोणालाही घाबरत नाही आमची महिला कोणाच्याही बापाला भीत नाही ती कशाला घाबरत असेल तर फक्त तिला कोणी बोट दाखवू नये यासाठी ती घाबरते आणि तितक्या ताकदीने आपला मान सन्मान जपत आपलं कर्तृत्व दाखवत कमरेला पदार खोचून बुलढाण्यात ही आमची महिला ताकदीने काम करते बुलढाणा शहराचं बुलढाणा जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे यासाठी या सगळ्या महिला भगिनी काम करत आहेत मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय मी आज या ठिकाणी मला खूप भरून आलं आहे की आपण सगळ्यांनी माझ्यावर जे काही प्रेम दाखवलं ते प्रचंड प्रेम आहे ताई आपल्याला कल्पना आहे हे एवढं प्रेम कोणाच्या वाट्याला सहजासहजी येत नाही मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजते की आपल्या सगळ्यांचं हे प्रेम आज माझ्याकडे कुठलंही मोठं पद नसताना माझ्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना माझ्याकडे अधिकाराची कुठलीही पदं नसताना तुम्ही सगळ्यांनी हा जो काही विश्वास हे प्रेम माझ्यावर दाखवलं आहे ते प्रचंड मोठं आहे त्या प्रेमाच्या त्या पाठबळाच्या त्या ताकदीच्या जोरावरच भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठी लढाई लढायची आहे ही लढाई साधीसुधी नाही ही लढाई सोपी नाही ही लढाई प्रचंड मोठी आहे ही लढाई त्या ठिकाणी लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची लढाई आहे आणि लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीच्या लढ्यामध्ये आपण सगळ्याच जणी लोकशाहीच्या बाजूने आहोत संविधानाच्या बाजूने आहोत आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर आपल्याला या ठिकाणी जिंकायचं आहे हा लढा यशस्वी करायचा आहे आपण कितीही दाबण्याचा प्रयत्न केलात विरोधकांनी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आता थांबणार नाही आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार हा विश्वास हा ठाम निर्धार घेऊन आपल्याला आज या ठिकाणावरून जायचं आहे दोन ओळींनी माझे शब्द संपवते कुछ न सपने लेकर कुछ सपने भरकेर जे वो मे आशा आहे दिल मे हे अरमान यही कुछ कर जाय कुछ करजाय तुम हाला तो की भट्टी मे तुम हाला तो की भट्टी मे जब जब भी मुझको फेकोगे तब 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 तप तप सोना बनकर तप तप सोना बनकर निखरूंगी मैं तुम कब तक मुझको रोकोगे तुम कब तक मुझको रोकोगे चांगल्या बदलासाठी सत्यासाठी आणि या लोकशाहीच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया चला आपण सगळ्या जणी मिळून बदल घडवूया एवढंच या ठिकाणी सांगते थांबते पत्रकार बांधवांचे माझ्या सगळ्या माता भगिनींचे आणि मंचावर उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय ताईंचे मनापासून धन्यवाद मी फक्त एवढंच म्हणेल कमवून मानसे ही होता अमीर येते आणि असल्या कमाई कर सरकार घेत नाही जी आधार देत जाते आधार घेत नाही अशा प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या धनी आदरणीय जयश्रीताई शेळके या ठिकाणी सर्वांची फक्त एकच इच्छा आहे ताई हा आवाज आम्ही बुलढाणा जिल्हा भर ऐकला पण आता हा आवाज आता हा आवाज कुठे ऐकायचा